गाईज वेलकम आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृतिका मिलिंद. तर बघू शकता मी तयार होऊन आहे, म्हणजे मी कार्यक्रमाला जाऊन आलेली. माझ्या फ्रेंडचा बर्थडे, मुलीचा बर्थडे होता फ्रेंड्स, आणि पुन्हा माझ्यासोबतच काम पण करते नर्स आहे ती. तिचा बर्थडे होता तर तिच्या बर्थडेला जाऊन आलेली. तर बघू शकता इयरिंग्स वगैरे काढून ठेवलेलं आहे, म्हणजे पिल्लूंनी सगळं असे ओढत होती तर त्रास होतो, त्यामुळे मी काढून ठेवलेली आहे. खूप मजा आली, आमचे सर्व स्टाफ आले आणि जेवण पण होतं आणि बर्थडे पण खूप छान झालं. तर आतापर्यंत तिथंच होती, आता जेवण वगैरे करून आम्ही आलेलं आहोत. तर म्हटलं टाईम मिळालं आणि ड्रेसअपमध्ये सुद्धा आहे तर थोडं व्हिडिओ बनवून घ्यावा, कारण मला जास्त टाईम मिळत नाही आणि असं ड्रेस पण बार बार म्हणजे नेहमी घालत नाही. तर आता घातलेलं आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा म्हटलं. तर तिचा फर्स्ट बर्थडे होता आणि बोलत होतो आम्ही सर्वांनी पैसे कलेक्शन केलं आणि तिला छान रिंग घेतलेला आहे. पूर्ण स्टाफने पैसे कलेक्शन केलं आणि रिंग घेतलेलं आहे. ते रिंग अजून मी सुद्धा बघितलेलं नाही आहे, पण छानच असणार, उद्याला माहितीच होणार. जी फ्रेंड आहे ती फोटो काढून पाठवते मने, तर बघू कसं घेतले आहे ते, कारण आमच्या सिनियर सिस्टरने घेतलेलं होतं. माझी पिल्लू इकडे खूप मस्ती करत आहे, तिचं व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, कारण तिने कपडे काढलेली आहे. तर चला मग पिल्लू काय काय करते दाखवते तुम्हाला. आणि व्हिडिओ पण थोडंफार शूट केलेला आहे तिचं सानवीचा बर्थडेचा, तर ते पण दाखवते. जेवण पण खूप छान होतं, जेवणामध्ये सर्व आयटम होते, म्हणजे पोळी, भात, भाजी, डाळ भाजी, वांग्याची भाजी आणि दह्याची कढी, वेफर्स आणि गुलाबजामुन व भजी, इतके आयटम होते. खूप छान जेवण झालेलं आहे, आमचं पोट भरून आहे. तर समोरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते थोडंफार तिच्या बर्थडेचा, तर बघा. आणि आवडलंच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे बघा माझी पिल्लू कुठे गेली, हे बघा अशी मस्ती करते, म्हणून म्हटलं मी दाखवत नाही म्हणून. तर एकदम सिम्पल म्हणजे खूप छान झालं तिचं बर्थडे. जास्त पाहुणे पण नव्हते, म्हणजे तिचे आई बाबा आणि आम्ही स्टाफ जास्त नव्हते, 100 काय लोक. तर बघू शकता पिल्लू इथं बसून करून राहिलेली आहे, बघित नाही व्हिडिओकडे. खूप जास्त मस्ती करतो, तर इथे सारखीचा बर्थडे चालू झालेला आहे. अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलं होतं, ते दिसतच नाही कुठं गेली का. तर अशा प्रकारे सिम्पलमध्ये खूप छान केलेलं होतं. तिच्या बर्थडेला डॉल केक होतं तिच्यासारखंच, म्हणजे तिचं जसं फ्रॉक होतं तसंच डॉल केक होतं. आणि ती खूप डान्स करत होती, सॉन्ग लागले की डान्स करायची. माझी मिलू पण इकडे डान्स करायची आणि डान्स करायची. तिला लोक बघून असं म्हणजे हॅप्पी वाटत होतं, सर्वांना बाय वगैरे करत होती. तर अशा प्रकारे पाहुणे आलेले होते, आम्ही स्टाफ होतो. ती जे आहे ती माझी फ्रेंड आहे आणि ती तिचे हजबंड आहे. पिल्लूनी व्हिडिओ शूट बरोबर करू दिलेले नाही आहे, जेवढं करू दिलेलं आहे तेवढं मी शूट केलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बर्थडे केक कटिंग चाललेलं आहे. सानवी पण खूप पोज देत होती बर्थडे झाल्यानंतर, फोटोजमध्ये खूप छान पोज देत होती, एकदम कॅमेराकडेच बघत होती. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यासाठी इयरिंग्स घेतलेले आहे, सर्वांनी पैसे कलेक्ट केलं आणि इयरिंग्स घेतलेलं आहे. जेवणामध्ये अशा प्रकारे होतं सगळं जेवण, बघू शकता. माझी आजी पण आलेली होती आणि पिल्लू बघा किती क्यूट दिसत आहे. आणि हे जे आहे ते सर्व मागे जे उभे आहे आणि हे सर्व जे बसून आहे त्यांनी सगळं हॉस्पिटल स्टाफ आहे आमचं. आणि हा आहे त्याचा दुसऱ्या दिवशीचं, आमच्या सिस्टर यांनी छोट्यांना सारी लोकांना आम्ही दिलेला आहे पर्स. हे देण्याचं कारण म्हणजे त्यांचं फेअरवेल होतं छोटंसं आणि त्यांचं ट्रेनिंग खतम झाल्यामुळे आम्ही त्यांना थोडं फेअरवेल दिलं. तर हा व्लॉग इथेच खतम करते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.